पुणे भाजपमध्ये आज जोरदार राडा झाला. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून दोन गटामध्ये हाणामारी झाली. गणेश बिडकर आणि गणेश घोष हे दोघंही भाजपचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह एकमेकांना भिडले. दोघांमध्ये तुफान हाणामारीही झाली. यात महापालिकेतील सभागृह नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड झाली. या राड्यामुळे भाजपमधल्या पारदर्शक कारभाराची मात्र चांगलीच शोभा झाली. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रदेशाध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गोपाळराव चिंत्र आणि रघु गौडा यांना संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचा शतशः ऋणी आहे. आणि बाकी जो काय किरकोळ घरातला प्रकार आहे तो आम्ही घरात बसून सोडू. कार्यकर्त्यांचा कधीकधी राग अनावर होतो, अपेक्षा असतात, त्या अपेक्षांना असं काही घडलं असेल, परंतु हा पार्टीचा आमच्या अंतर्गत वाद आहे. या पार्टीच्या अंतर्गत बसूनच हा विषय संपवला जाईल. त्या ठिकाणी जे इतर इच्छुक होते त्या इच्छुकांचं यामुळे त्या इच्छुकांची निराशा झाली असावी आणि त्यातून भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आणि सभागृह नेत्यांचं कार्यालय फोडण्याचा जो प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे असं मी या ठिकाणी म्हणते. फॉर्म भरायची प्रक्रिया चालू होती आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म भरत होतो. अचानक 2-4 कार्यकर्त्यांनी तिथे येऊन आतमध्ये ऑफिसमध्ये तोडफोड सुरू केली. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं नंतर कार्यकर्ते वाढत गेले. मी आमच्या असलेल्या सगळ्या नगरसेवकांना घेऊन बाहेर पडलो आणि नंतर मी महापौरांच्या इथं आलो की असं घडले. तोपर्यंत बाहेरचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी तोडफोड केली. आज त्यांनी महापौर कार्यालयापासून तर सभागृह नेत्यांच्या कार्यालयापर्यंत सगळ्या कार्यालयाच्या काचा, खुर्च्या, टेबल्या हे तोडलं होतं. हे फक्त वस्तू स्वरूपात तोडलं नाही तर मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून तोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हाणामारी, पुण्याला पुण्याच्या संस्कृतीला न शोभण्याची जी काय आज प्रदर्शन केलं आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये पुण्याचं नाव जे लौकिक होतं त्याला निश्चितच आज काळा डाग लागणार आहे. दरम्यान या प्रकाराबाबत गणेश घोष यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. त्यांच्या उमेदवारीवरनं महापालिकेमध्ये एवढा मोठा गोंधळ झाला. ते भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश घोष आपल्यासोबत आहेत. आज महापालिकेत जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर तिथे एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे गणेश घोष. का तुमचं नाव एवढं चर्चेत आलं, काय झालं नेमकं? मी गेले अनेक वर्ष पक्षाचं काम करतो, एक निश्चितपणे काम करतो, पक्षाचे आई समान सेवा करतो. ज्यांना आजपर्यंत पक्षात संधी मिळाली नाही, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षामध्ये काम केलं, संघर्ष केला, पक्षासाठी रोडवरती उतरून आंदोलनं केली, आंदोलनाच्या माध्यमातून काही गुन्हे अंगावरती घेतले, अशा सगळ्या कार्यकर्त्यांना जर पक्ष चांगल्या पक्षाच्या चांगल्या स्थितीमध्ये असं काही सूडबुद्धीचं राजकारण करून जर टाळत असतील तर तो खरंच पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे असं मला वाटतं. आणि त्याची प्रतिक्रिया आपसूतपणे महानगरपालिकेत कार्यकर्त्यांनी दिली असं मला वाटतं. मग तुमच्या कार्यकर्त्यांनी जी तोडफोड केली त्याचं समर्थन कशाबद्दल? कारण तुमचंच कार्यालय, पक्षनेत्यांचं कार्यालय, भाजप पक्ष कार्यालय महापालिकेमधलं फोडलं गेलं आहे. इतकंच नाही तर मारहाण किंवा धक्काबुक्की केली गेली असं देखील बोललं जात आहे. नाही, खरं तर जे ज्या ठिकाणी इतर दुसरे 3 उमेदवार होते अशांचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होते. आणि त्यानंतर काय झालं कार्यकर्त्यामध्ये, कुणी काही नक्की कुणी तोडफोड केली महानगरपालिकेची ते मलाही माहिती नाही. कारण मी अशा शॉकमध्ये गेलो की म्हणजे हा माझ्या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठा आघात आहे आणि तो सहन करणे मला पुढच्या काळामध्ये कितपत वाटेल असं मला सांगता येत नाही. पण हा त्या ठिकाणी एवढे कार्यकर्ते होते सर, त्यामुळे नक्की कुठल्या कार्यकर्त्यांनी काय स्टंटबाजी केली तिथं किंवा काय केलं आहे मला नक्की खरं सांगता येणार नाही. महापालिकेमध्ये जे काही घडलं त्याची अर्थात जबाबदारी ते घ्यायला तयार नाहीत, मात्र पक्षाने त्यांच्यावरती निश्चितपणे अन्याय केला ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडगुरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.